एका अल्पवयीन मुलीची आईनंच विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघड झालाय. एका अल्पवयीन मागास मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध जन्मदात्रीनं 3.5 लाख रुपयाला विकून एका तरुणाचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पीडित मुलीनं मामाच्या मदतीनं पोलिसात धाव घेतली आणि कैफियत मांडली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या आईसह नवरा, सासरा आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंद केलाय. सोलापुरातल्या फौजदार चौधरी पोलीस ठाण्यात 0 क्रमांकानं दाखल झालेल्या फिर्यादीनुसार अनुसूचित जातीची पीडित मुलगी 15 वर्ष 10 महिने मूळची लातूर येथे राहणारी असून वडील रंगकार करून कुटुंब चालवतात. मागील काही दिवसापासून आई तिच्या लग्नासाठी स्थळ शोधत होती. शेजारच्या महिलेनं पीडित मुलीसाठी स्थळ आणलं. त्यानुसार मुलीला घेऊन आई आणि शेजारच्या महिलेसह अन्य मंडळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात आले. तेथे घाई गडबडीत मुलीचा साखरपुडा उरकला. 3 दिवसात तिचं लग्नही लावून देण्यात आलं. तत्पूर्वी पीडित मुलीनं लग्न करायची इच्छा नसल्यानं मामासोबत मोबाईलद्वारे संपर्क साधला. याचवेळी आईनं पीडित मुलीवर फोन करून मी तुझ्या नवऱ्याकडून पैसे घेऊन तुझं लग्न लावून दिलंय असं कळवलं. त्यानंतर पीडित मुलीनं नवऱ्याला विचारणा केली असता तू हलक्या जातीची असल्यानं तुझ्या आईला 3.5 लाख रुपये देऊन मी तुला विकत घेतले, तू तुझ्या लायकीप्रमाणे आमच्याकडे गुपचूप राहा असा दम दिला. लग्नाच्या रात्री घरात नवऱ्यानं पीडित मुलीचा विनयभंग केला. शेवटी हे लग्न आपल्या इच्छेविरुद्ध झाल्यानं पीडित मुलीनं सांगितलं आहे.